आठवड्यात म्हणजे 6 जून रोजी नाशिकच्या म्हसरूळ परिसरात बोरगड येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलेल्या एका 64 वर्षीय वृद्धाच्या अंगावरून बैलगाडा गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण जगन्नाथ सोनवणे असे या व्यक्तीचे नाव. या प्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रावण सोनवणे हे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीतील बैल उधळल्याने सोनवणे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली. त्यात त्यांच्या छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 9 News महाराष्ट्र ब्युरो